आगामी 9 अगस्त को प्रहार जनशक्ति पक्ष द्वारा विधायक बच्चू कड़ू के नेतृत्व में विभागीय आयुक्त कार्यालय पर किसान मोर्चा निकाला जाने वाला है, जहां ये प्रश्न उपस्थित होता है कि सत्ता में होते हुए भी बच्चू कड़ू आखिर मोर्चा क्यों नहीं निकाल रहे हैं। जिस पर जवाब देते हुए बच्चू कड़ू ने कहा कि सत्ता में होते हुए मोर्चा नहीं निकाला जा सकता, ऐसा किसी भी प्रकार से संविधान में प्रावधान नहीं है और यह सिर्फ मोर्चा नहीं तो अभियान है जिसके चलते हम इसे पूरे राज्य में क्रियान्वित करेंगे। सत्तेत असून मोर्चा काढू नये असं काही घटनेत आहे, तरतूद नाही, कायद्यातही नाही आहे, आणि आम्ही जेव्हा पाठिंबा दिला तेव्हा पाठिंबा घेणाऱ्यांनी असं काही म्हटलं नाही की बाबा सत्तेत असून मोर्चा काढू नका, असे काही बंधनं नसते। आणि ही मोर्चासोबतच हे चळवळ आहे आणि ते चळवळ आम्ही राज्यभरात उभारणार आहोत। याच्यामध्ये प्रामुख्यानं शेतमजुरांचा ज्याच्यासाठी एकही योजना नाही, साधं शेतकऱ्याला साप चावला तर अपघात विमा तरी भेटतं पण मजुराला ते भेटत नाही, आणि मग किमान एक योजना त्याच्यासाठी करावं। भांडे घासणाऱ्या महिला, घरकाम करणाऱ्या महिला त्यांच्यासाठी खरं तर ठोक योजना होणं गरजेचं आहे। प्रकल्पग्रस्त आहे, जमीन जुमला सगळं गेलं, हाती काही भेटलं नाही, ना नोकरी भेटली ना पैसा भेटला, या सगळ्या आणि पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRSGS व्हावं। कंत्राटी कामगार म्हणजे 10-10, 20-20 वर्ष आयुष्य खाजगी कामगार कंपनीत काम करतं पण ते कंत्राटीच राहतं, ना त्यांची पगार वाढ होत, ना त्यांना बाकीचे फायदे होत, सगळ्या गोष्टीला घेऊन आम्ही हे जे सरकारच्या तिजोरीतून ज्याच्यासाठी पैसे जात नाही त्याच्यासाठी हे आंदोलन आम्ही 9 तारखेला करतो आहे। एवढे मोठे प्रश्न आहे, हे काही बच्चूकडूच्या एकाच्या आवाजानं होणार नाही, याला जनतेचा आवाज लागणार आहे। मी धरलो विधानसभेत बोललो लगेच हे काही मशीन होय काय कळवा कटर इकडून टाकली तिकडून निघाली।